दादर ते भायखळा दरम्यान मध्य रेल्वेच्या जलद लोकलमध्ये भुलाना त्रेंडे वय 55 वर्षे हे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रवास करू लागले. दादर स्थानक सोडल्यावर त्यांच्या छातीमध्ये अचानक दुखायला सुरुवात झाली आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडली. ते छातीला हात लावून ओरडायला सुरुवात केली. सहप्रवाशांना त्यांना काय होते ते कळले आणि मग सगळे प्रवासी त्यांना मदतीसाठी धावले. त्याचवेळी याच डब्यातून पत्रकार प्रवास करत होते. त्यांनी विलंब न करता घाटकोपर येथील त्यांच्या परिचयाचे RPF पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ब्रजेश कुमार यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी RPFच्या वरिष्ठांना फोन करून याची माहिती दिली. लोकल ट्रेन भायखळा स्थानकावर येण्यापूर्वी RPF कर्मचारी हजर होते. लोकल येताच त्यांना उतरवून व्हील चेअर घेऊन JJ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आणि गोल्डन वेळेत त्यांना वैद्यकीय उपचार मिळाल्याने भोलानाथ यांचे प्राण वाचले. दिनांक 16/4/2019 को समय करीबन 11:30 पर पत्रकार श्री प्रशांत बायदंडे जी का मुझे फोन आया कि वह CST जाने वाली सुलू लोकल के 34 कोच में यात्रा कर रहे हैं और गाड़ी अभी करी रोड पहुंची और उनके ही कोच में एक व्यक्ति जो कि अत्यधिक बीमार हो गए हैं, उन्हें सहायता चाहिए. तब मेरे द्वारा अविलंब RPF हेल्पलाइन को फ़ोन कर सूचित किया गया. साथ ही भाईकला स्टेशन पर RPF स्टाफ को बताया गया. उसी मुताबिक भाईकला RPF से यादव करके कांस्टेबल और MSF स्टाफ ने जाकर वहाँ अविलंब उन्हें अटेंड कर उन्हें JJ हॉस्पिटल में उपचार हेतु भेजा गया जिससे उनकी जान बच गई. क्या बताएंगे आप यात्रियों को, क्या उपदेश करना चाहेंगे? मेरी आपके माध्यम से यही अपील है कि ऐसी स्थिति अगर कभी यात्रा के दौरान प्लेटफॉर्म या रेल परिसर में होती है तो आप तुरंत 182 पर कॉल करें और सूचना दें जिससे कि लोगों की जान बच सके.